यवतमाळ विधानसभा मतदार संघात बसपचे भाई अमन यांचे नामांकन। यवतमाळ मध्ये विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी बहुजन समाज पार्टी कडून भाई अमन यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। शहरातील वाढती गुन्हेगारी, शेतकरी बेरोजगारी, भ्रष्टाचार या मुद्द्यावर निवडणूक लढण्यास तयार आहे, अशी प्रतिक्रिया भाई अमन यांनी दिली आहे। मी कास्तकारीचा विषय घेऊन उतरलेला आहे। कास्तकारी आत्महत्या करून राहिले आणि यवतमाळ शहरात गुन्हेगारी प्रचंड वाढलेली आहे, एकदम वर्षा प्रमाणात गुन्हेगारी आहे। त्याच्यासाठी त्यांच्या तोंडावर काहीतरी काळा पुसण्यासाठी मी इथे उभा आहो। गरीब गोर जनतेसाठी मी उभा आहो इथं, आणि जेवढी पण भाईगिरी आहे ते खतम करण्यासाठी मी इथं उभा आहो। करप्शन खतम होईल, माझी छवी एकदम झिरो आणि एकदम चांगली छवी आहे। मी निस्वार्थ माणूस आहे आणि मला काही पैशाचा घेणं देणं नाही, म्हणून मी उभा आहो। आणि मी बहुजन समाज पार्टीकडून उभा आहो। मी लोकांना आवाहन करतो का बहुजन समाज पार्टीसोबत उभे राहा। जय हिंद, जय महाराष्ट्र। सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन, नेवर मिस एन अपडेट।